गेल्या वर्षी अभिनेत्री मानसी नाईक हिच्या घटस्फोटाची चर्चा पाहायला मिळाली. त्या वर्षात घटस्फोटाच्या प्रक्रियेला ती सामोरे जात होती. काही दिवसापूर्वीच तिला प्रदीप खरेरापासून घटस्फोट मिळाला असल्याचे समोर आले आहे. एकीकडे तिच्या आयुष्यात ही घटना घडत असताना तिने मराठी सृष्टीत जोरदार कमबॅक केले होते, तर तिकडे प्रदीप खरेरा आता घटस्फोटानंतर दुसऱ्याच एका तरुणीच्या प्रेमात पडलेला पाहायला मिळत आहे. प्रदीप खरेरा हा गेल्या काही दिवसापासून एका सोशल मीडिया स्टारला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. विशाखा पनवार ही एक सोशल मीडिया स्टार आहे. इंस्टाग्रामवर तिचे 5.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. विशाखाने प्रदीपसोबत एक रील बनवला होता. त्यानंतर आता हे दोघेही शनी मंदिरात गळ्यात हार घालून एकत्रित पूजा करताना दिसले. या व्हिडिओमुळे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. पण आता विशाखाने चक्क प्रदीपसाठी अख्खं थिएटरच बुक केलेलं पाहायला मिळत आहे. एका थिएटरमध्ये विशाखा आणि प्रदीप दोघेच चित्रपट बघत होते. विशाखाने माझ्यासाठी अख्खं थिएटर बुक केलं असे प्रदीप त्याने शेअर केलेल्या व्हिडिओत म्हणताना दिसत आहे. त्यावरून हे दोघे लवकरच लग्न करतील अशीही चर्चा त्यांच्या फॅन्समध्ये सुरू आहे. मानसी नाईकसोबत घटस्फोट झाल्यानंतर प्रदीप आता दुसरे लग्न करण्यासाठी सज्ज झाला असं म्हटलं जात आहे. दरम्यान मराठी प्रेक्षकांनीही तो घटस्फोटीत असल्याच्या कमेंट्स त्याच्या व्हिडिओवर केल्या आहेत आणि त्याने मानसीला फसवलं आहे तसं तो तुलाही फसवू शकतो अशा प्रतिक्रिया विशाखाला मिळत आहेत. दरम्यान आता हे दोघे खरंच लग्न करणार की फक्त फॉलोअर्स वाढवण्यासाठी लोकांचे लक्ष वेधून घेणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.